मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, जुनी पेन्शनच्या जागी नवीन पेन्शन म्हणजेच NPS लागू करण्याचे सरकारचे षडयंत्र फसणार अशी बातमी पुढे येत आहे. नेमकी काय आहे, कसे फसणार, त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी आपणास विनंती राहील की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. केंद्र सरकारने 2004 नंतर शासनसेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद करून नवीन पेन्शन योजना लागू केली. केंद्र सरकारच्या घेतलेल्या या निर्णयावर देशातील अनेक राज्यांनी जुनी पेन्शन रद्द करून नवीन पेन्शन योजना लागू केली. नवीन पेन्शन NPS योजना शेअर मार्केटच्या बाजारभावावर अवलंबून असल्याने बाजारभावाच्या किमतीनुसार पेन्शन खात्यातील रकमेमध्ये बदल होतो. शिवाय कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर अदा होत नसल्याने पेन्शन खात्यांमध्ये उशिराने पैसे जमा होतात. त्यामुळे नवीन पेन्शन योजनेमध्ये फंडाचे युनिट जास्त किमतीला प्राप्त होतात. यामध्ये कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. शिवाय सेवानिवृत्तीनंतर नवीन पेन्शन योजनांमध्ये अत्यल्प पेन्शन मिळत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांकडून या नवीन पेन्शन योजनेचा विरोध करण्यासाठी राज्यव्यापी मोहीम काढण्यात येत आहे. देशातील छत्तीसगड, राजस्थान, उडीसा, गोवा, हिमाचल प्रदेश या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केल्याने इतर राज्यातील कर्मचाऱ्यांनाही जुनी पेन्शन योजना लागू होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. शिवाय अनेक राज्यांमध्ये नवीन पेन्शन योजनेस मोठा विरोध होत असल्याने सरकारच्या जुनी पेन्शनच्या जागी नवीन पेन्शन योजना लागू करण्याचे षडयंत्र फसणार अशी दिसत आहे. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.